नमस्कार, माझं नाव आहे स्वप्नील सुस्कर आणि मी ग्लेस ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर आहे. साथीसाथ कंपनीचा एक सर्टिफायर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेमो द्यायचा कसा, डेमोला साहित्य कोणकोणतं लागतंय आणि डेमो पूर्वी कोणती तयारी करायची याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर समजा आपण एखाद्या व्यक्तीला डेमो देण्यासाठी चाललो, तर समोरच्या व्यक्तीला डेमो देण्यापूर्वी आपल्याला समोरच्या व्यक्तीशी रिलेशन असणं गरजेचं आहे. मग तुम्ही रिलेशन आपल्या गॅलवे कंपनीच्या FRM फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही रिलेशन बनवू शकताय. F म्हणजे फॅमिली. तर समोरच्या व्यक्तीला डेमो देण्यापूर्वी आपलं बोलकं बनवून आहे, जेणेकरून तो समोर तुमच्याशी बोलताना कम्फर्टेबल होईल. आणि ज्यावेळेस तुमचं त्या समोरच्या व्यक्तीशी रिलेशन बनल, त्यावेळेस त्याचे जे बी प्रॉब्लेम अडचणी ते तुमच्याशी शेअर करल, आणि जेणेकरून तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलताना रिस्पॉन्स वगैरे देताल तर तो समोरच्या व्यक्तीला तुमच्यासोबत प्रोडक्शन घेण्यासाठी त्यासाठी जे बी मनातले काही प्रॉब्लेम अडचण असतील ते तुमच्याशी शेअर करेल. आता नेमकं डेमो कसा द्यायचा आणि डेमोला कोणकोणतं साहित्य लागते, तर समोरच्या व्यक्तीला डेमो देताना आपल्याला तीन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पहिल्यांदा त्याला कंपनीविषयी जानकारी द्यायची आहे, सेकंड कंपनीच्या प्रोडक्शन विषयी जानकारी द्यायची आहे, लास्ट तुम्हाला डेमो द्यायचा आहे आणि लास्ट आपला फायदा काय, या चार पॉईंटवर तुम्हाला त्याविषयी बोलायचं आहे. आता समजा समोरच्या व्यक्तीला कस्टमरला तुम्ही डेमो देणार आहे आणि डेमो देण्यापूर्वी समोरचा शेतकरी किंवा कस्टमर कोणता आहे. समजा एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं की समोरचा व्यक्ती जर शेतकरी असेल आणि तुम्ही कंपनीविषयी माहिती सांगताना तुम्ही कंपनीचा पॅन नंबर काय, टॅक्स नंबर काय, रजिस्टर्ड नंबर काय, ह्याविषयी त्याला डिटेल देण्याची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही समोरच्या व्यक्तीची मानसिकता बघा. समोरचा व्यक्ती डायरेक्ट काय, तो शेतकरी, तर तुम्ही डायरेक्ट पॉईंटवर या. तुम्ही त्याला शेतीच्या प्रोडक्शन विषयी माहिती सांगा, तो व्यक्ती डायरेक्ट तुमच्या विश्वासावर शेतीचे प्रोडक्शन घेईल. त्याला कंपनीची प्रोडक्शन काय, शेतकरीची जानकारी देण्याची गरज नाही पडणार. हा, समोरचा व्यक्ती जर शिक्षित वगैरे असेल तर तुम्ही कंपनीची पूर्णतः डिटेल जानकारी द्या. या पद्धतीने तुम्ही कंपनीची जानकारी देऊ शकता. दुसरी गोष्ट, इंडियामध्ये कोणतीही कंपनी असेल मार्केटमध्ये टिकती हे कंपनीच्या प्रोडक्टवर डिपेंड असतं की प्रोडक्ट किती क्वालिटीचं आहे. आणि इंडियामध्ये 70% लोक शेती करतात, तर शेतीच्या अनुसाराने कंपनीचं मेन प्रोडक्शन ऍग्रिकल्चरचं आहे आणि त्यात मेन प्रोडक्शन जैविक खाद्य. मग आता समजा समोरचा व्यक्ती जर शेतकरी असेल तर तुम्ही शेतीच्या प्रोडक्शन विषयी त्याला जास्त माहिती सांगा. मग शेतीचे रासायनिक मुळे आणि जैविकचा बेनिफिट काय, रासायनिक मुळे जमिनीचे साईड इफेक्ट कसे होतात, जमिनीची सुपीकता कशी कमी होतीये, जमिनीची सुपीकता, जमीन कडक कशी बनत चालली, जमीन नापीक कशी होती, ह्याविषयी त्यांना सांगा. यासोबत समजा समोरची व्यक्ती कस्टमर ही लेडीज आहे, महिला आहे, मग त्या कॉस्मेटिक विषयी, ब्युटी केअर विषयी माहिती त्यांना सांगा. घरगुती लागणार जे बी मसाले वगैरे असतील, घरगुती लागणार कॉलगेट साबणी वगैरे, ह्याविषयी त्यांना जास्त माहिती द्या. म्हणजे समोरचा व्यक्ती कस्टमर कोणत्या टाईपचा आहे त्यानुसार त्याला प्रोडक्शन विषयी माहिती सांगा. नेक्स्ट, तुम्ही डेमो देताय, तर आता डेमो देताना डेमोसाठी साहित्य कोणतं लागते. समजा आपण म्हणतो गॅलवे कंपनीचं प्रोडक्शन केमिकल विर येते, काय प्रूफ आहे, केमिकल आहे का नाही. मग तुम्ही त्याला डेमो देताय, सुरुवातीला तुम्ही टूथपेस्टचा डेमो द्या. आता टूथपेस्टला तुम्ही मार्केटचं कोणतेही नामांकित ब्रँड घ्या आणि एक साईडला आपल्या गॅलवे कंपनीचं हर्बल पंचतत्व टूथपेस्ट घ्या. मग आता डेमो कसा द्यायचा आहे, तर तुम्हाला प्रूफ करायचं आहे केमिकल आहे का नाही. तर मार्केटचं पॉप्युलर ब्रँड तुम्ही एक साईडला घ्या आणि एक साईडला गॅलवे कंपनीचं हर्बल पंचतत्व घ्या. आणि आपल्याला एक ऍसिड यूज करायचं. आता तुम्ही म्हणता हे ऍसिड आणलं नेमकं कोणते, तर हे ऍसिड हे डायलुटी असतील. आपण जर बाथरूम धुण्यासाठी किंवा चिवट डाग करण्यासाठी ऍसिडचा वापर करतो, ते हे ऍसिड आहे. आणि ऍसिडची खासियत आहे की कोणत्याही केमिकलचे जर कॉन्टॅक्ट मध्ये आलं, टच मध्ये आलं, तर बुडबुडे बाहेर निघते, रिॲक्शन होते. तर आपण काय करणार, जेवढे बी मार्केटचे पॉप्युलर आणि गॅलवे कंपनीचे टूथपेस्ट घेतले, प्रत्येकावर 5-5 थेंब ऍसिडची टाकणार आणि ज्याच्यात केमिकल असेल तिला रिॲक्शन होईल, बुडबुडे बाहेर निघतात. मग या पद्धतीने तुम्ही ऍसिडचा डेमो, तुम्ही टूथपेस्टचा डेमो देऊन केमिकल आहे का नाही हे प्रूफ करू शकता. आणि तुम्हाला ह्याची क्लोजिंग अशी करणं आहे की केमिकलनी साईड इफेक्ट असे व्हायला लागलेत की पूर्वी माणूस 100 वर्ष जगायचा, आज त्याचं आयुष्यमान कमी होत चालले. त्याचं कारण काय, कुठून ना कुठून आपल्या शरीरात केमिकल चालले. पूर्वी आता आपल्या घरात लहान मुलं वगैरे असतात, आता लहान मुलातले मार्केटचं टूथपेस्ट वगैरे घेतलं, हातावर घेणार, खाऊन बघणार, चवीला गोड लागणार. आणि म्हणतात ना थेंब थेंब पळसून तळेस असे, हेच केमिकल शरीरात जाऊन साईड इफेक्ट असं होत आहे. पूर्वी 30-40 वर्ष झाले केस पांढरे होते, आज 6-7 वर्षाच्या मुलाचे केस पांढरे होते, लवकर चष्मा लागतोय, बीपी कॅन्सर सारख्या बिमाऱ्या येतात. त्याचं कारण काय, की शहरात कुठून ना कुठून केमिकल चाललंय. तर जे बी गॅलवे कंपनीचे प्रोडक्शन आहेत केमिकल वगैरे येते शहरासाठी चांगले, हे एक प्रकारे तुम्ही डेमो टूथपेस्ट देऊ शकता. दुसरा तुम्हाला डेमो दे नाही, तर एक साईडला तुम्हाला समजा गॅलवे कंपनीचं डिशवॉशचा डेमो दे नाही, तर ह्यासाठी काय करणं आहे, तुम्हाला 2 ग्लास घेणे, 2 ग्लास घेतल्यानंतर दोन्ही ग्लास मध्ये अर्धा अर्धा ग्लास पाणी घेणे, आणि एक साईडला गॅलवे कंपनीचा डिशवॉश घ्या आणि दुसऱ्या साईडला मार्केटचं कोणती बी तुम्ही डिश धुण्यासाठी, वॉश करण्यासाठी सोप वगैरे यूज करत असाल ती सोप घ्या. एक साईडला जे गॅलवे कंपनीचे डिश वॉश आहे त्याचा काही हिस्सा ह्यात टाका, दुसरी जे मार्केटचं पॉप्युलर ब्रँड आहे भांडे घासण्यासाठी त्याचा काही भाग घ्या, दोन्हीला चांगलं मिक्स करा.
आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला डिफरन्स काय दिसेल की समजा एक साईडला आपण भरपूर लेडीजला बोलतो, ती बोलताना असं त्यांचं म्हणणं येतं की भांडे पांढरे पडतात किंवा भांड्याचा वगैरे वास येतो. तर जे बी गॅलो कंपनीचे डिशवॉश आहे हे पूर्णतः लिंबापासून बनलेले. आणि आपण असं म्हणतो की समजा एखाद्या व्यक्तीने मासे जर खाल्ले आणि जर आपण लिंबाने हात वगैरे धुतला तर भांड्याचा वास वगैरे येत नाही. तर गॅलो कंपनीचं डिशवॉश आहे लिंबापासून बनलेले, जेणेकरून भांड्याचा वास वगैरे येत नाही आणि लिंबापासून बनल्यामुळे भांडे स्वच्छ होतात. दुसरी गोष्ट, आपल्याला केमिकल आहे का नाही चेक करण्यासाठी आपल्याला हळदचा वापर करायचा. तर आपल्याला काय करायचं, प्रत्येकात एक एक चम्मच हळद टाकायची. आणि हळदची खासियत आहे की कोणत्याही केमिकलच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर हळदचा कलर पिवळा असतो तो लाल होतो. जसं आपण जर ऍसिड टेस्टिंग करण्यासाठी लिटमस पेपरचा यूज करतो आणि ऍसिड मध्ये जर लिटमस पेपर बुडवला तर ऍसिड जो बी येलो असेल तो रेड होतो, म्हणजे ऍसिड आहे का नाही चेक करायचं. जसं आपण हळदचा एक एक चम्मच हळद टाकणार, ज्यात केमिकल असेल त्यात नाही का कलर रेड होईल लाल कलर होईल, ज्यात केमिकल नसेल त्याचा हळदचा पिवळा असेल पिवळा कलर होईल. ह्या पद्धतीने तुम्ही केमिकल आहे का नाही प्रूव्ह करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही दुसरा डेमो देणार आहे समजा डिटर्जंट पावडरचा, ही आपली गॅलवे कंपनीची ऑक्सिडाइज मायक्रोवॉश म्हणून आहे आणि दुसरी मार्केटचं तुम्ही कोणतंही पॉप्युलर घेऊ शकता. आता नेमकं हे डेमो कसं देणार, तुम्ही एखादा मार्केटचा पॉप्युलर घ्या, तुम्हाला जे बी वाटतं ते घ्या आणि एक साईडला गॅलवे कंपनीचा ऑक्सिडाइज घ्या. आता डेमो आपल्याला कसं द्यायचा आहे की दोन ग्लास घ्यायचे. दोन ग्लास घेतल्यानंतर आपल्याकडे काय बाबा वॉशिंग मशीन नाही की आपण कपडे धुवून दाखवू शकतो, पण आपल्याकडे एक आयोडीन आहे. तुम्ही म्हणता हे आयोडीन नेमकं कोणतं, तर आपण जर दवाखान्यात गेलो ना तर डॉक्टर जखम धुण्यासाठी आयोडीनचा वापर करतात. आणि असं म्हणतात की आयोडीनचा डाग जर कपड्यावर पडला पांढरा तर लवकर निघत नाही, मग घाण तयार करण्यासाठी आपण आयोडीनचा वापर करणार. तर आपल्याला काय करायचं, एक साधा चम्मच घ्या, दोन्ही ग्लासमध्ये पाणी घ्या अर्धा अर्धा ग्लास आणि एक एक चम्मच त्यात टाका, जेणेकरून तुम्ही घाण तयार करा. आणि घाण तयार केल्यानंतर एक साईडला मार्केटचा पॉप्युलर ब्रँड आहे त्याचा हिस्सा एक चम्मच ह्यात टाका आणि गॅलवे कंपनीचं जास्त एक चम्मच टाकायची गरज नाही, तुम्ही अर्धा चम्मच ह्यात टाका आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि बघा की कोणतं डिटर्जंट लवकर घाण करते. आणि या पद्धतीने आपण ऑक्सिडाइज मायक्रोवॉशचा रिझल्ट दाखवू शकतो. नेक्स्ट डेमो तुम्हाला करायचा आहे की जी बी गॅलवे कंपनीचे रिफ्रेशिंग बाथ सोप आहे ह्याचा डेमो करायचा आहे. तर डेमो असं करायचं आहे की दोन ग्लास घ्यायचे, दोन्ही ग्लासमध्ये अर्धा अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि एक साईडला मार्केटची तुम्ही सोप घ्या कोणती पण आणि एक साईडला गॅलवे कंपनीचं रिफ्रेशिंग बाथ घ्या किंवा ब्युटी सोप घ्या. तर दोन ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक साईडला रिफ्रेशिंग बाथ सोपचे काही भाग घ्यायचा आहे आणि एक साईडला जो बी मार्केटचा पॉप्युलर ब्रँड आहे त्याचा भाग घ्या. आणि आपल्याकडे घाण निघते का नाही, आता घाण काढण्यासाठी काय आपण अंगाला लावून दाखवू शकत नाही घाण निघत नाही, पण आयोडीन आहे, आयोडीन म्हणजे डागच आहे घाणचं. तर आपल्याला एक एक चम्मच त्यावरून आयोडीन टाका आणि मिक्स करून बघा की कोणतं डिटर्जंट कोणती सोप ही घाण लवकर काढते. या प्रकारे तुम्ही गॅलो कंपनीची जी रिफ्रेशिंग बाथ सोप यूज करताल तुम्हाला बेहतर रिझल्ट देईल, पूर्णतः व्हाईट ती घाण तयार होईल. या पद्धतीने तुम्ही डेमो देऊ शकता. तर जी बी मी तुम्हाला आता थोडक्यात जो बी तुम्ही माझा अनुभव सांगितला, मी बी मार्केटला जातोय फील्डला देतोय मी बी डेमो देतोय, तर डेमो दिल्यानंतर मी ह्या प्रकारे डेमो दिलाय ना याचा मला बेहतर रिझल्ट भेटलाय. तुम्ही ह्या प्रकारे डेमो देऊन बी तुम्ही स्वतःची प्रोडक्ट सेल करू शकताय, तुम्ही रिटेल प्रॉफिटद्वारे ह्या पद्धतीने बी बेनिफिट घेऊ शकताय. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर गॅरंटी व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.